नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे युअर ट्रॅव्हल इन्फो. आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका तलावावर. त्याचं नाव आहे लेक कोलरिज. चला तयारी करूया आणि बघूया हा तलाव कसा का दिसतो ते. थँक्यू मित्रांनो. हा जो तलाव आहे तो 100 किलोमीटर अंतरावर आहे क्राइस्ट चर्च सिटीपासून. ते न्यूझीलँड साऊथ आयलँडमध्ये आहे. आणि लास्टचा जो रूट आहे तो एका नदीला लागून आहे आणि त्या नदीचं नाव आहे रकिया नदी. आणि व्ह्यूज अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघताय. हा मॅप आहे लेक कोलरिजचा आणि मी पिवळ्या सर्कलने मार्क केला आहे आपल्याला कुठं जायचं आहे ते. आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघताय ती रकिया नदी आहे. मी ह्या लेकवर 2 वेळा पहिल्यांदा आलो आहे आणि पहिला जो रूट होता तो लेक कोलरिज विलेजमधून होता. तो रूट मी लाल कलरने मार्क केला आहे, तो सध्या बंद आहे. आणि नवीन रूट आहे तो मी पिवळ्या कलरने मार्क केला आहे. तो आपल्याला एक राईट टर्न घ्यावा लागतो ह्या विलेजच्या अगोदर आणि नंतर आपल्याला अगायडस रोड घ्यावा लागतो. आणि हा तो अगायडस रोड आहे, कच्चा रस्ता आहे पण चांगला मेंटेन आहे. आणि लेफ्ट साईडला त्या डोंगराच्या पायथ्याशी ती रकिया नदी लागून आहे. अगायडस रोड नंतर आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे लेक कोलरिज इनटेक रोडला. तो आपल्याला लेककडे घेऊन जाणार सरळ. आणि हा तो लेक कोलरिज इनटेक रोड आहे. ह्या लेकची एक खासियत आहे, ह्या लेकमध्ये एक होल आहे आणि त्या होलमधून पाईप कनेक्ट केलेले आहेत एका पॉवर स्टेशनला. तिथून पाणी पॉवर स्टेशनला पोचवलं जातं कारण की हे जे लेक आहे ते 170 मीटर उंचीवर आहे त्या नदीपासून. तुम्ही बघताय मॅपमध्ये मी रेड कलरने मार्क केले, ते अंडरग्राउंड पाईप्स आहेत. तिथून पाणी फीड केलं जातं त्या पॉवर स्टेशनला. आणि तुम्ही बघताय मी मार्क केले तिथे ते पाईप एक्सपोज्ड आहेत कारण की त्या उंचीमुळे आणि ग्रॅव्हिटीमुळे पाणी फोर्सने त्या पॉवर स्टेशनकडे आणलं जातं आणि त्यामुळे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. आहे की नाही मजेदार गोष्ट. आपण आता ऑलमोस्ट पोचायला आलो आहे लेकजवळ. तुम्ही बघताय मस्त हिरवं निळं पाणी दिसतंय आपल्याला. एंडमध्ये जाऊन छोटंसं एक कार पार्क आहे आणि लेफ्ट साईडला एक टॉयलेटची पण सोय आहे. या लेकमध्ये बोटिंग आणि फिशिंग अलाउड आहे पण पोहणे अलाउड नाही आहे कारण त्या होलमुळे तुम्ही तिथे जाऊन अडकू शकता म्हणून ती पोहण्यासाठी पाबंदी आहे इथे. अजून एक गोष्ट म्हणजे इथे फार थंड हवा असते. जेव्हा तुम्ही याल इकडे तेव्हा तुमचे गरम कपडे विसरू नका. अतिशय सुंदर स्पॉट पिकनिकसाठी. समोरचा जो डोंगर दिसतोय त्याला पीक हिल म्हणतात. त्या डोंगरावर एक वॉकिंग ट्रॅक पण आहे. मी गेलो त्या वॉकिंग ट्रॅकवर आणि डोंगरावरून अमेझिंग व्ह्यूज भेटतात ह्या लेकचे. न्यूझीलँडमध्ये टोटल 775 असे तलाव आहेत. मोस्टली हे तलाव ग्लेशियरने फॉर्म झालेले आहेत. ग्लेशियर म्हणजे हिमनदी. हे निळं हिरवं पाणी बघून मन एकदम प्रसन्न होत आहे. बघा आणि एन्जॉय करा.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कसा काय झाला व्हिडिओ ते सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.